ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. अगोदर कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला असताना त्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करण्याची मागणी करत जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे तहसील कार्यालयासमोर एक तास धरणे आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. यावेळी खराब झालेली सोयाबीन कपाशी शेतकरी पुत्रांनी तहसील कार्यालयात आणून तहसीलदारांना कृषी अधिकारी यांना दाखवली आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, पीक विमा मंजूर झाला पाहिजे या घोषणांनी परिसर धरणानून टाकला होता. त्यानंतर प्रभारी तहसीलदार NY दांडगे आणि कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांना निवेदन देण्यात आले. मी नारायण लोखंडे, शेतकरी बरणा लोखंडे. गेल्या 15 दिवसापासून सततच्या पावसामुळे भोकरदन तालुक्याचा जालना जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल, कपाशी असेल, मका असेल, सगळे पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडे झालेलं घास अतिवृष्टीने हिरावून घेतलं आहे. त्यामुळे शासनाला आमची अशी विनंती आहे की आता सरसकट पंचनाम्याची अट रद्द करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 मदत जाहीर करावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनाही आता कागदी घोडे नाचवण्याच्या नादात कागदी घोडे न नाचवता तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची गरज आहे. या संदर्भात आम्ही आज माननीय तहसील कार्यालय भोकरदन येथे आज धरणे आंदोलन केले. यानंतरही जर कधी लवकर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्ही येत्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन सोडू. द व्हॉइससाठी संतोष साबळे, भोकरदन, जालना.